फडणवीस सरकारच्या काळातील निर्णय बदलण्याचा धडाका उद्धव ठाकरेंनी कायम ठेवलाय. मात्र यावेळी फडणवीसांचा निर्णय बदलताना ठाकरेंनी अमृता फडणवीसांना सुद्धा लक्ष केलंय. ठाकरे सरकारचा फडणवीसांना झटका. ॲक्सिस बँकेतली वेतन खाती SBI कडे वळवणार. राज्यातील पोलिसांची वेतन खाती ॲक्सिस बँकेकडे वर्ग करण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याचं कळतंय. त्यामुळे जवळपास 2 लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती ॲक्सिस बँकेतून पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात येतील. खासगी क्षेत्रातील 5 अव्वल बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेला या निर्णयामुळे मोठा ग्राहक गमवावा लागण्याची शक्यता आहे. आपल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती ॲक्सिस बँकेत वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या ॲक्सिस बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत असल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. शिवाय फडणवीस यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली होती. मला वाटतं ही पूर्ण चौकशी झाली पाहिजे. मुळातच राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पोलिसांचे पगाराचे खाते असताना त्या राष्ट्रीयकृत बँकेतून एका खाजगी बँकेकडे हे खातं ओढवायचा निर्णय कुणी घेतला? समजा तसा निर्णय घेतला तर काही निविदा काढल्या होत्या का? एखाद्या बँकेने जास्त व्याजाचा दर देतो आणि त्यातून सरकारचा किंवा विभागाचा फायदा झाला असता असं काही होतं का? 2 दिवसांपूर्वी अचानकपणे अमृता फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणारं ट्विट करत शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यांच्या ट्विटला शिवसैनिकांनीही ट्विटरद्वारेच उत्तर दिलं होतं. शिवाय शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अमृता फडणवीसांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन सुद्धा केलं होतं. यावरून सध्या अमृता फडणवीस आणि शिवसैनिकांमध्ये ट्विटर वॉर रंगलंय. मात्र अमृता फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य करण्यामागे या निर्णयाची पार्श्वभूमी तर नव्हती ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राजू सोनावणे, साम TV, मुंबई.